नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक मसाला पराठा। हा पराठा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो, इतका तो चवीला छान होतो। सोबतच आपण काकडीचा रायता देखील पाहणार आहोत। अशाच साध्या सोप्या नाश्त्याच्या रेसिपीजची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता। जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मसाला पराठा बनवण्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। पीठ मी चाळून घेतलं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मीठ हाताने मिक्स करून घेऊया। नंतर आपण यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया। तेल पण आपण पिठाला अगदी व्यवस्थित लावून घेऊया अशा पद्धतीने। यानंतर आपण यामध्ये पाणी घालूया आणि पीठ मळून घेऊया। थोडं थोडं करून पाणी घालायचं, म्हणजे पीठ जास्ती पातळ होणार नाही। जसं आपण नेहमी चपातीसाठी पीठ मळतो तसं हे पीठ मळून घेऊया। आपलं पीठ मळून झालंय। मी असं मऊसर पीठ मळून घेतलंय, जास्ती घट्ट नाही किंवा जास्ती पातळ नाही। आता आपण यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी हे पीठ असंच मुरवत बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण पराठ्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं। चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं आणि आपण पीठ मळताना देखील मीठ वापरलेलं आहे, तो अंदाज घेऊनच आपण यामध्ये मीठ घालायचं। आता आपण हे सर्व मसाले चमच्याने अशा पद्धतीने एकत्र करून घेऊया। आपला मसाला तयार आहे। यानंतर आपण पराठ्यासोबत सर्व करण्यासाठी काकडीचा रायता बनवूया। त्यासाठी इथे मी 1/4 कप दही अशा पद्धतीने फेटून घेतलंय। यामध्ये मी 2 टीस्पून पाणी घातलं आणि त्यानंतर असं दही फेटून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून बारीक चिरलेली काकडी घालूया। 1/4 टीस्पून साखर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, 2 चिमूट लाल तिखट घातलंय, तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता, आणि 2 चिमूट चाट मसाला आणि 2 चिमूट भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे। आता आपण ही सर्व साहित्य एकत्र करून घेऊया। अशा पद्धतीने आपला काकडीचा रायता तयार आहे। 15 मिनिटं झाली आहेत। आता आपण पिठाकडे वळूया। पहा, पीठ अगदी छान मुरलंय, छान मऊसूत पीठ झालेलं आहे। हलकसं मळून घेऊया आणि आता आपण या पिठाचे लहान लहान गोळे तयार करून घेऊया। जेवढे आपण चपातीसाठी गोळे तयार करून घेतो तेवढेच या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आपण मळून घेतलेल्या पिठाचा गोळा घ्यायचा, तो कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याची चपाती लाटून घ्यायची। जशी आपण नेहमी चपाती लाटतो त्याच जाडीची ही चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून झालेली आहे। आता आपण या चपातीला तेल लावून घेऊया। अशा पद्धतीने ब्रशने चपातीला तेल लावून घ्यायचं। तुम्ही तूप किंवा बटर देखील लावू शकता, खूप जास्ती पण लावायचं नाहीये। तेल लावून झालं की आपण तयार करून घेतलेला मसाला अशा पद्धतीने चपातीवर भुरभुरवायचा। पातळ थर लागेल एवढा मसाला घालायचा। एवढाच मसाला आपण पोळीवर घालायचा आहे। यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीरीमुळे पराठ्याला छान स्वाद येतो। कोथिंबीरीऐवजी तुम्ही कसुरी मेथी देखील घालू शकता। कोथिंबीर घालून झाली की अशा पद्धतीने आपण पराठा दुमडून घ्यायचा। हलकसं हाताने प्रेस करायचं, खूप जास्ती करायचं नाहीये। नंतर आपण पुन्हा थोडंसं तेल लावून घ्यायचं। पराठा पुन्हा दुमडायचा आणि हलक्या हाताने प्रेस करायचं। दुमडून घेतलेल्या पराठ्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि पुन्हा हा पराठा हलकासा लाटून घ्यायचा।
पराठा आपण त्रिकोणीच ठेवायचा आहे, खूप जास्ती पातळ करायचा नाही आहे। हलकासा लाटून घ्यायचा, मग त्याला छान पदर सुटतात। पराठा लाटून झालाय, पहा मी इतकी जाडी ठेवलेली आहे, पहा दोन्ही बाजूनी मसाला किती छान दिसतोय। अशाच पद्धतीने आपण दुसरा पराठा लाटून घेऊया। आधीसारखी चपाती लाटून घ्यायची आणि मग त्या चपातीला तेल लावून घ्यायचं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर लावू शकता। तेल लावून झालं की मसाला भरभरवायचा। या मसाल्यामुळे पराठे चवीला खूपच छान लागतात। यासोबत तुम्हाला रायता किंवा लोणचं कसलीच गरज भासत नाही, नुसते पराठे देखील चवीला खूप छान लागतात। यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। पराठा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा, हलक्या हाताने दाबून घ्यायचा। थोडस तेल लावायचं, पुन्हा पराठा दुमडून घ्यायचा। दुमडलेल्या पराठ्याला कोरडे पीठ लावून घ्यायचं आणि पराठा त्रिकोणी लाटून घ्यायचा। हलका हात्याने लाटायचा, खूप जास्ती पातळ लाटायचा नाहीये, पराठा जाडच ठेवायचा। दुसरा पराठा पण लाटून झालाय, पहा अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेऊया आणि त्यानंतर भाजून घेऊया। पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅसवर तवा मीडियम फ्लेमवर चांगला गरम करून घेतलाय। आता आपण यावर लाटून घेतलेला पराठा घालूया। गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची। पराठ्याला वरून थोडेसे बबल्स दिसायला लागले की आपण पराठा पलटून घ्यायचा। आणि आता आपण वरच्या बाजूने पराठ्याला तेल लावून घेऊया। थोडस तेल लावायचं, खूप जास्ती लावायचं नाहीये। आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर लावू शकता। आता आपण लगेचच हा पराठा पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील तेल लावून घेऊया। पहा पराठा छान फुलून आलाय, अगदी त्याच्या लेयर्स मोकळ्या झालेल्या आहेत, पहा। पराठे भाजण्यासाठी खूप जास्ती वेळ लागत नाही, एक मिनिट भरात एक पराठा भाजला जातो। अशा पद्धतीने आपण चमच्याने प्रेस करून पराठे छान भाजून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान भाजले जातात। हे पराठे छान अगदी मऊ लुसलुशीत होतात। अशा पद्धतीने आलटून पलटून दोन्हीही बाजू अगदी व्यवस्थित भाजून घ्यायच्या। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 8 पराठे होतात। पहा दुसरी बाजू देखील अगदी छान भाजली आहे। आपल्याला वाटलं की कडा कुठे भाजल्या नाहीयेत, तर चमच्याने प्रेस करून करून पराठ्याच्या कडा भाजून घ्यायच्या। तुम्ही पाहू शकता आपला पराठा किती छान खरपूस भाजला गेलाय। अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे भाजून घेऊया। तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा मसाला पराठा। तुम्हाला मी एक पराठा उचलून दाखवते, पहा दोन्ही बाजूनी पराठा किती मस्त खरपूस भाजला गेलाय, त्याच्या लेयर्स पण अगदी मोकळ्या झालेल्या आहेत, पहा। मसाला पण अगदी व्यवस्थित पसरला गेलेला आहे। तोडून पण दाखवते, अगदी छान मऊ लुसलुशीत पराठा आहे। हा पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील तयार करू शकता। अशाच पद्धतीने मसाला पराठा घरी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।